लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सलग 3 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी पूर आला। काल दुपारपासून पूरस्थिती काहीशी ओसरली। पूरस्थिती ओसरल्यानंतर नाशिकच्या गोदा तीरांवर दगडांचा जणू खच पडल्याचं चित्र दिसून येत आहे। पुराच्या पाण्यात हे मोठमोठे दगड शिळा वाहून आलेले आहेत। यावरूनच पुराच्या पाण्याचा प्रवाह किती भयानक असू शकतो हे दिसून येत आहे। होळकर पुलाच्या बाजूला सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवरून हे दगड पुराच्या पाण्यात वाहून आलेले आहेत। दरम्यान हे दगड हटवण्याचं काम महापालिका प्रशासनाकडून सुरू असून पूर ओसरल्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गोदा काठावरील स्वच्छता देखील केली जाते। छोट्या दगडांसोबतच मोठमोठ्या शिळा वाहून आलेल्या आहेत। पुराच्या पाण्यात किती ताकद आहे हे यावरूनच दिसून येत आहे। पुराचे पाणी ओसरल्यानंतर दगडांचा खच आज दिसून आलेला आहे। काही ठिकाणी पुराच्या पाण्याचा अजूनही प्रभाव असल्यामुळे त्या ठिकाणी देखील दगडांचा खच असण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान प्रशासनाकडून हे मोठमोठे दगड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।